ध्रुपति आजकल देखा रख दे करानी पर तो जावा डॉक्टर काय भी सांगतस तुम्ही डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब मना वडील हार्ट अटॅक आले त्यसले वाचल तुम्ही जल्दी तुमने सेटिंग नंतर कर जा भाई ना कोण से राव तू ना बाप से तू वाचणार तले मना काय लेन देना तंजा के भाई ना डॉक्टर बारीक जरी कम चालले सुबर असा मार सुनो बापू तू ना इलाज को डॉक्टर ले सापडावनी बरं जाऊ द्या काय वेळ नसले बहिणी बाई रे तू का सेटिंग करा मग गोंगवती डॉक्टर समोर दोनदा बोलणं ना मी हार्ट अटॅक आलचे मन बापल्या असं करे सर बाय ना साला अजून घडी घडी विचारत बटन लेका पेशंट सांगू का मी दमदार काय बाळ एवढा लाल पिया नको चेक करस मी तुम बापले ओहो अरे रे 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 काय होई गे मला माफ करा दादा तुम्हाला वडील जर तुम्ही एक तास पहिले लई येतात ते मी त्यासले वाचन लेतो तुम्ही बाय ना डॉक्टर या मला वडील अर्धा तास पहिले हात अरे बोला एक तास पहिले काय पूजा करायला येऊ का त्यासले बाय ना डिग्री इकत लिहिले डॉक्टर नगत काय करस नेमन नेमन बोलणं जरासा बाय ना नेमन चेक कर श्वास चालन आज अजून तुम्ही बाजूले वाहतो जरासा बाय ना तुम्ही रस्ता मोबारा म्हणून म्हणा काही चिकन चेक करायला त्याला की भूमरी घ्या भाऊ असं करेसन मग तसं सांग ना बाजू मोबारा आहे का काय तू डायरेक्ट सांगत बाळा उपडे घ्या म्हणे बरं काय वेळ राहणार तुम्हाला ते डॉक्टर साहेब मला छातीवर दाब पडा ना आणि मला श्वास लेवायला तकलीफ होई राणी तुम्ही बाय ना आगून घ्या मारो आगून घ्या राणी तुला जर तकलीफ होई राणी श्वास लेवाले तर काय जीव थोडी थोडी श्वास लिहिणार तू तुम्ही जर जरासं बरं वाटायला लागते चांगला सुधरी जसा चांगली यावी लागे मग श्वास लिया तुम्ही आता काय करायचे एवढी सचिव थोडी थोडी श्वास लिया काय तकलीफ न करा श्वास लिया मग हो बैल ना जाता ना तुम्ही बय ना कोणी डॉक्टर पण आवडतो तुले बय ना साला श्वास लिया तर मरी जाणार मना बाप त्याला श्वास लिया तकलीफ आहे आणि काय तरी त्याला ऑक्सिजन लाव का काय लाव का काय नाही त्याला म्हणे श्वास नको लिहू म्हणे तुम्ही बय ना करोना ना तोंड ना मारू बाडवा मधला बोलणार तो अजून डॉक्टर मी शेगा तू शे मला जास्त समजस का तुला जास्त समजस आता बोलणार ते उडायचं बरं तुम्ही आपले चाल दे रे ओ नवरा तुला जसं पडित तसं चाल दे पण बचाड दिले म्हणा एकुलता एक बाप आहे तो हो डोकाना खरकेल एकुलता एक बाप आहे म्हणे लोकेशले का मग काय चाचा बापरा तसं तुम्ही बहिणी महेस मला खरकेल नाही खुरकेल करा नाही का डॉक्टरनं तू नला फडा सांग का लोकेशले मले बचाड आले मग मग कुंदाडा कर जात रे आई दे का तुम्ही गुच्चू पडी राहा तुमले काय जीवा नाही मी तुमले निश्चित वाचाडलीस नर्स या सांगणार असले श्वास लावायला तकलीफ आहे राहणं म्हणजे असले ऑक्सिजन नाही करायचे तर आपले असले ऑक्सिजन देणार पडे तर तो फुगामा हवा भरलात तुम्ही म्हणजे डॉक्टर फुगावाटी असले ऑक्सिजन देणार का यस ऑफकोर्स फुगावाटी देणार आपले बाय ना येळालोस ना डॉक्टर आणि तू बी व नर्स बाय ना बाप जमाना मग काही फुगा काही ऑक्सिजन दिले का मशीन कतं आहे तुम्ही ऑक्सिजननं ते का आम्ही फुगा काही येणामुळे ऑक्सिजन देतस कारण आमच्याकडे शुद्ध आणि स्वदेशी ऑक्सिजन शे त्यांना काही कोणत्याच प्रकारने हानिवास नाही आणि कोणत्याच प्रकारे मिलावट नाही शे ते मग बाहेरनं दुसरा जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन मशीनमध्ये मिलावटी ऑक्सिजन राहस ऑक्सिजन देवाना पहिले आपण एक एक्सरे काढले काढ रे दादा एक्सरे काढ बचाड दिले लवकर तू तुमले कितलावाला एक्सरे काढणार शे तुम्ही बय ना चक्रम डॉक्टर कितलावाला एक्सरे काढू म्हणजे तू का भाजीपाला किराणा तुम्ही आडेना जाऊ तेवढं विचार तेवढा जवाब दे बरं जास्त चरचर नको चालू नंतर पडा बिल बनाना टाईमला तवे सांगतो तुम्ही एवढं बिल लावा तेवढं बिल वाई घे एवढं मागं कर म्हणून पहिले विचारलं ना पडस कितला वाला ऑक्सिजन काढणार असं आम्हाला आपण 150 वाला बी शे 200 वाला बी शे 250 वाला बी शे सांगतो कितला वाला काढणार काढ रे नवरा बाय ना घडी घडी इचार इचार न करू तुला जितला ना पडे तितला ना एक्सरे काढ पण बचायला पाहिजे म्हणा बाप बरं नर्स बाई एक्सरे काढा फटाफट ओके डॉक्टर बाय ना डॉक्टर आहे नर्स ते हाते काही एक्सरे काढा नाही मशीन कत आहे तुम्हाला बाय ना तुम्हाला टपकणार का अजून आम्हाला काम करू तिशी का नाही बाय ना तुम्ही बापल्या तुझी वाचू देवाने असं वाटणं मला आई आम्ही एक्सरे काढा नोत आई आमनं आयुर्वेदिक एक्सरे येणाकरता आमले मशीन बिशीन लागस मशीन काय काय पोल्युशन वस प्रदूषण वस आई आमनं आयुर्वेदिक एक्सरे म्हणून हाती काय छाडतास आम्ही बाय ना आयुर्वेदिक एक्सरे मला इथं पहिले न ऐकेन ना मी आयुर्वेदिक एक्सरे बाय ना मशीन मशीन शेत का नाही तुम्ही हॉस्पिटलमा यसले आई मी लिखी दिलं नव्हते आणि यसले आता घरले जा आता यसले देत राहा दोन दोन डोस 12 वाजे त्यांनी बाय ना ऐकाय लिखिले कागद ना दोन टाईम प्रार्थना बाय ना औषधी गोळ्या सोडी नाही दोन टाईम प्रार्थना देखील तमेव माता तमेव बंधू ऐका लिखेल शेरा डॉक्टर या देखा ज्या प्रकारे याची हालत आहे यसले आता दवा दुवानी गरज नाही आहे यसले दुवानी गरज आहे म्हणून त्याने प्रार्थना लिखी दिले चाल रे ओ बाप अरे बाय ना तुला मात टाकते बरं एका ठिकाणावर देखील ना मला चाल निघ लवकर आठवत पाय पाऊसोनी जर का ओ विडिओ तुमले आवडना वही त
तर जरूर सबस्क्राइब करा, कृपया मनी विनंती शे, प्लीज 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 सबस्क्राइब करा।